So this is my name Dipti Nair and my achievements. We are going to record the subject for Indian economy for MPSC आणि मराठी आणि इंग्लिश हे मीडियम असणार आहे. याच्या अगोदरही आपण एक सेशन रेकॉर्ड केलं आणि आपण म्हटलं होतं की याचा दुसरा पार्ट जो आहे तो आपण रेकॉर्ड करणार आहोत. सो पहिल्या पार्टमध्ये आपण चलनविषयक धोरण, उद्देश आणि आर्थिक साधने यांच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. याच्याचबरोबर आपण पाहिलं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना कशी झाली, याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत आणि याचं कार्य काय आहे. यामध्ये आपण पाहिलं की चलनविषयक धोरणामधून RBI देशातील महागाईवर नियंत्रण ठेवत असते. RBI आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CRR इत्यादी विविध आर्थिक साधनांचा वापर करत असते. आणि याचाच अर्थ आपण पाहिला होता की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्याजदर, पतपुरवठा आणि पत उपलब्धतेच्या बाबतीत आखलेले धोरण म्हणजे चलनविषयक धोरण होय. यानंतर आपण आज पाहणार आहोत की भारतीय RBI कडे आर्थिक धोरण राबवण्याची जी जबाबदारी सोपवण्यात आली होती ती 1934 अंतर्गत कायद्याअंतर्गत स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. आणि थोडक्यात जर म्हटलं तर आर्थिक धोरणातील अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने व्याजदर, पतपुरवठा आणि कर्जाची उपलब्धता यासारख्या परिमाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँक चलनविषयक धोरण सूचित करीत असते. आता याबद्दलची जी समिती कार्यरत असते त्या समितीबद्दल आपण डिस्कशन मागच्या वेळेला केलं होतं की आपण पाहिलं होतं की MPC ने घेतलेला जो निर्णय आहे MPC च्या प्रत्येक बैठकीच्या समाप्तीनंतर प्रकाशित केला जातो. या प्रकाशनामध्ये काय काय कव्हर केलं जातं, तर सगळ्यात पहिले म्हणजे हे कव्हर केलं जातं की महागाईचे स्रोत कुठले आहेत आणि पुढील 10 ते 18 महिन्यातील महागाईचा अंदाज त्याच्यात सामील केलेला असतो. प्रत्येक 6 महिन्यातून एकदा रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरण अहवाल नावाचा दस्तावेज प्रकाशित करणे आवश्यक आहे. याबद्दलची जी डिस्कशन आहे ते आपल्याला 1934 कलम नंबर 45 ZB मध्ये डिस्कशन दिसून येतं. आणि याच्यात हे सांगितलेलं आहे की MPC किंवा मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ही 6 सदस्यांची कमिटी असून ती केंद्र सरकारने स्थापन करायला पाहिजे. आणि RBI जनरली काम काय करत असते, तर चलनवाढीचे लक्ष गाठण्यासाठी आवश्यक व्याजदर हा पतधोरण समितीचा से महत्त्वाचा कार्य असतं. ठीक आहे, याच्याचबरोबर MPC ची वर्षामध्ये किमान 4 वेळा भेट होणे आवश्यक असतं. याला लक्षात ठेवा की किमान 4 वेळा आवश्यक असतं. MPC च्या बैठकीचे जे कोरम आहे, कोरम म्हणजे मिनिमम 4 सदस्यांची आवश्यकता असते. याच्याचबरोबर MPC च्या प्रत्येक सदस्याचे एक मत असते आणि मतांच्या समानतेच्या बाबतीत गव्हर्नरकडे जो निर्णायक मताधिकार असतो तो गव्हर्नरकडे रिझर्व असतो. याच्यानंतर आपण पाहतो की चलनविषयक धोरण जर आपण पाहिलं तर करंट अफेअर्समध्ये सध्या चलनविषयक धोरण, चलनविषयक धोरण समिती आणि चलनविषयक धोरणाची प्रक्रिया याबद्दल भरपूर बदल झालेले दिसून येत आहेत. आणि याबद्दलचे जे सेशन आहे ते आता आपण रेकॉर्ड करत आहोत. सो असं लक्षात घ्या की सध्याचे मौद्रिक धोरण समिती जी आहे ही MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटी केंद्र सरकारने सप्टेंबर 2016 वर्तमान MPC ची स्थापना केलेली होती. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर याचे पदनाध्यक्ष आहेत. याचे पदेन सदस्य कोणकोण आहेत, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आणि मौद्रिक धोरणाचे प्रभारी हे पदेन सदस्य आहेत. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक अधिकारी केंद्रीय बोर्डाद्वारे सदस्य अधिकारी म्हणून नामित केला जाईल असा कायदा आहे. वर उल्लेख केलेले जे सभासद आहेत ते 4 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत पदावर राहतील. या दोघांपैकी जे पहिले होईल तोपर्यंत यांची कालावधी असेल असं याच्यात नमूद केलेलं आहे. याच्याचबरोबर आपण पाहतो की जे आर्थिक धोरणात्मक साधने आहेत ही कुठली कुठली आहेत, तर याच्यात रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, LF लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, त्याच्याचबरोबर MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, बँक रेट, CRR, SLR आणि OMO यांचं समावेशन होतं. ठीक आहे, आता एक्झाम इतक्या जवळ आलेली आहे की हे सगळं काय आहे याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही खूप वेळा हे रीडिंग केली असेल, याबद्दल रीडिंग केली असेल, रिव्हिजन केली असेल. आणि याच्यातलं जर काही नाही माहिती असेल, रेपो रेट काय असतो, रिव्हर्स रेपो रेट काय असतो, LF काय असतो, MSF काय असतो, बँक रेट, CRR, SLR आणि OMO हे जर तुम्हाला नाही माहिती असेल तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याबद्दल उत्तर देते. ठीक आहे, याच्याचबरोबर हे लक्षात घ्या की ही आर्थिक धोरणात्मक साधने आहेत आणि या आर्थिक धोरणात्मक साधनांचा जो उद्देश असतो हा उद्देश काय असतो, हा उद्देश असतो की मार्केटमधला पैसा विड्रॉ करणे आणि मार्केटमध्ये पैसा इंजेक्ट करणे. या दोघंही कारणांमुळे काय होत असतं की जो चलन पुरवठा आहे हा सुरळीत राहत असतो आणि मार्केटमधली चलनवाढ जी आहे याला रोखण्यासाठी हे केलं जातं.
ठीक आहे. याच्याचबरोबर MSF, LAF किंवा जे SLR CRR आहे, या चारही किंवा या सगळ्या साधनांचा जो महत्त्वाचा उपयोग असतो तो काय असतो की जलद पतपुरवठा करणे किंवा से कधी कधी बँकांना आपलं क्रेडिट, आपलं जे पतपुरवठा आहे त्याच्या गरजा भागवण्यासाठी MSF आणि LAF या दोन महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. CRR आणि SLR जनतेच्या सुरक्षेसाठी केलेल्या आहे आणि याच्याचबरोबर बँक रेट, OMO, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे इंजेक्ट ऑफ मनी अँड विड्रॉल ऑफ मनी याच्यासाठी केलं जातं. ठीक आहे. याच्याचबरोबर आपण पाहतो की RBIचे पाचवे द्विमासिक चलन धोरण 2019 डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समिती यांनी 3 दिवसीय धोरण आढावा बैठक घेतली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या मूल्यांकनानुसार पाचवे द्विमासिक धोरण जाहीर केले गेले आहे आणि परीक्षेसाठी विशेषतः बँकिंग जनजागृतीसाठी आर्थिक धोरणांचे दर महत्त्वपूर्ण आहेत. RBI अंतर्गत समायोजन तरलता सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो पूर्ववत म्हणजे 5.15% ठेवला गेलेला आहे, बदललेला नाही. तर LAF जो आहे हा रिव्हर्स रेपो रेट 4.90% इतका कायम ठेवलेला आहे. सीमांत स्थायी सुविधा जी आहे किंवा MSFचा दर जो आहे हा 5.40% ठेवण्यात आलेला आहे. तर चलनवाढ नियंत्रणाचे लक्ष कायम राहील याची खात्री करून घेत विकासास पुनरुज्जीवित करणं आवश्यक असेल तोपर्यंत अनुकूल परिस्थिती कायम ठेवायची असेही MPC ने ठरवलेले आहे. MPC इज मॉनिटरी पॉलिसी कमिटी. याच्याचबरोबर तुम्ही असं पाहताय की करंट पॉलिसी रेट जे आहेत ते कुठले कुठले आहेत बघा. तर यामध्ये तुम्ही पाहता की पॉलिसी रेपो रेट जो आहे हा आहे 5.15%, रिव्हर्स रेपो रेट जो आहे हा आहे 4.90%, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट जो आहे हा आहे 5.40%, बँक रेट जो आहे हा आहे 5.40%, आणि रिझर्व्ह रेशोजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर CRR आहे 4% आणि SLR आहे 18.50%. याबरोबरच उर्वरित पॉलिसी स्टेटमेंट जे आहे ते खाली नमूद केल्याप्रमाणे RBI जारी करेल असं ठरवलं गेलेलं आहे की 2019-20 प्रथम द्विमासिक आर्थिक धोरण जे आहे हे 4 एप्रिल 2019 डिक्लेअर केलं जाईल. 2019-20 द्वितीय मासिक चलन धोरण 6 जून 2019 डिक्लेअर केलं जाईल. 2019-20 तृतीय द्विमासिक चलनविषयक धोरण जे आहे हे 7 ऑगस्ट 2019 डिक्लेअर केलं जाईल. 2019 चौथे द्विमासिक चलनविषयक धोरण जे आहे हे 4 ऑक्टोबर 2019 डिक्लेअर केलं जाईल असं ठरवलं होतं. आणि 2019 जे 6वे द्विमासिक धोरण आहे हे 6 फेब्रुवारी 2020 डिक्लेअर करण्याचं ठरवलं गेलं होतं. याचं जे 5वं धोरण आहे हे डिसेंबर 2019 डिक्लेअर करण्यात आलं होतं. या 5व्या धोरणामध्ये हे रेट्स डिक्लेअर करण्यात आले, ठरवण्यात आले आणि हे आहे तुमचं 5वं द्विमासिक धोरण. यामधले जे तुमचे एक्झामच्या इम्पॉर्टंट आहेत ते काय आहेत, तर यामध्ये पॉलिसी रेट्स जे पूर्ववत आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. रेपो रेट आहेत हे 4.90 आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुमचं MSF जे आहे हे 5.40 आहे. आणि याच्यातच महत्त्वाचं म्हणजे हे सांगितलेलं आहे की विकासास पुनरुज्जीवित करण्यासाठी जी आवश्यक अनुकूल परिस्थिती आहे तशीच कायम ठेवायची MPC ने निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतो. करंट पॉलिसी रेट्स जे आहेत हे आपल्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत आणि होऊ शकेल तर याचा नोट घ्या. आणि याच्याचबरोबर याचे जे हे डेट्स डिक्लेअर करण्याबद्दलचं जे डिस्कशन केलं होतं याला देखील पहा, कारण MPC जोड्या लावामध्ये असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आय होप हा ऑडिओ तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा ठरला असेल आणि याच्याबद्दल अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. दीप्ती नायरचे ऑडिओ आणि व्हिडिओ पाहण्यासाठी अनअकॅडमीच्या चॅनलवर फॉलो करत रहा. स्टे ट्यून फॉर प्लस कोर्स अँड स्पेशल कोर्सेस ऑफ दीप्ती नायर ऑफ इकॉनॉमी इन MPSC. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स गाईज अँड थँक यू सो मच.